नमस्कार. आपण आता इतिहासाच्या या व्याख्यानाला सुरुवात करूया. याच्या आधी आपण प्रागैतिहासिक खंडापासून सुरुवात केली होती आणि आपण हळूहळू करत करत सिंधू संस्कृती, त्यानंतर 3 सहस्र वर्षांपूर्वीचं जग काय होतं आणि असा बराच मोठा भाग हा आपण बघितला होता. त्याच्यानंतर आर्य आक्रमणाचा सिद्धांत, त्याच्यामध्ये असणारे प्लस म्हणजे त्याच्या बाजूच्या गोष्टी आणि त्याला विरुद्ध जाणाऱ्या गोष्टी, त्याच्यानंतर महाजनपद, त्यानंतर भारतामध्ये होणाऱ्या गोष्टी, ह्या सगळ्या आपण बघितल्या होत्या. आता आपण थोडंसं भारताच्या बाहेरचा इतिहास हा आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचार करायचा आहे ते म्हणजे पर्शियन साम्राज्य. आपण याच्या आधीच बघितलं होतं की त्या प्रदेशाचं नाव हे आहे पार्स. तो संस्कृत शब्द असला पाहिजे पार्श्व, त्याचं अपभ्रंशित रूप आहे पार्स. आज त्याला इराण म्हणतात, पण जुन्या काळामध्ये ह्याला पार्स असं नाव होतं. ग्रीकांनी ह्या पार्सचं रूप केलं पर्शिया. आता थोडक्यात मॅपमध्ये नकाशामध्ये ह्या गोष्टी बघूया. नेहमीप्रमाणे सूचना, हे मॅप राजकीय नाही आहेत, हे फक्त अभ्यासाला समजून घेण्यासाठी अंदाजे काढलेले नकाशे आहेत. तर त्याच्याप्रमाणे आपण इथून भारत आधी बघूया. जसं नेहमी सांगतो, भारताची सुरुवात करताना आपण गुजरातपासून करतो. हा दक्षिण भारतीय द्वीपकल्प, कच्छचा आखात, राजस्थानचा भाग हा आजचा भारत आहे, पण त्यावेळेचा भारत ह्याच्यापेक्षा बराच मोठा होता. तो आपल्याला सगळा काढायचा आहे. नेपाळ, सिक्कीम, सिक्कीम आता भारताचा भाग आहे. पाकिस्तान, बांगलादेश, आम्ही नेपाळच्या इथं डॉटेड लाईन टाकतोय, भूतानच्या इथं डॉटेड लाईन टाकतोय, हे सगळे भारताचेच भाग आहेत. या पलीकडे असणारा अफगाणिस्तान, याचा काही भाग हा भारतातला होता. त्यानंतर हे आहे पर्शियाचं आखात, हा आहे अरेबियन पेनिन्सुला किंवा अरब द्वीपकल्प, हा सिनाय द्वीपकल्प आणि ही आहे आफ्रिका. या ठिकाणी आहे श्रीलंका, या ठिकाणी भूमध्य समुद्र येतो. एशिया मायनर ह्या भागाचं नाव किंवा अनाटोलिया, काळा समुद्र, ग्रीस, इटाली आणि हा सगळा भूमध्य समुद्राचा भाग. आता या ठिकाणी हा जो प्रदेश आहे, इथं आपला आपण बघितलं होतं काश्यपीय समुद्र किंवा कॅस्पियन समुद्र. या ठिकाणी ज्या पर्वतरांगा आहेत त्यामध्ये इथे आहे कॉकेशस पर्वतरांग, या ठिकाणी येते ती म्हणजे आपली हिमालयाची रांग, पण त्याला संपूर्णत हिमालय न म्हणता त्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं आहेत. जसं चीनमध्ये गेलात तर इकडे त्याला राखीने योमा वगैरे अशी नावं आहेत. या ठिकाणी हिंदूकुश, मूळ नाव आहे परियात्र पर्वत, कालांतराने त्याचं हिंदूकुश नाव झालं. ज्यावेळेला आपण इस्लामी आक्रमण वगैरे गोष्टी शिकणार आहे तेव्हा आपण बघूया की ह्या पर्वताचं नाव हिंदूकुश का, आणि टू द सरप्राईज, पण तालिबानी जिथं राज्य करतात अशा अफगाणिस्तानमध्ये हिंदूकुश हे नाव का आहे हे आपण त्या व्याख्यानमध्ये बघणार आहे. तर या ठिकाणी हा जो प्रदेश दिसतोय सगळा याला पर्शिया किंवा पार्स असं नाव आहे. या ठिकाणी एक धर्म किंवा राजाधंदात मला असा शब्द प्रयोग करायला आवडेल, संप्रदाय, पंथ हा इथं स्थापन झाला. त्या पंथाचं नाव आहे ते म्हणजे या पंथाचा जो संस्थापक आहे त्याचं नाव आहे झरतृष्ट. मी इथं नावं लिहून ठेवतोय. तर त्याचं नाव येतं झरतृष्ट. ते काही वेळेला त म्हणतात, काही वेळेला थ म्हणतात, तर मी इथं झरतृष्ट लिहितोय. हे नाव उच्चारायला ब्रिटिशांना किंवा ग्रीकांना कठीण जात, ते झोराएस्टर म्हणतात आणि त्यामुळे ह्या संप्रदायाला म्हणतात झोराष्ट्रियन संप्रदाय. आपण त्याला कॉमनली पारशी लोक असं म्हणतो, पार्स मधून आलेले पारशी लोक. तर या अर्थाने आपण शब्द प्रयोग करतो. तर त्या धर्माचे जे संस्थापक आहेत त्यांचं नाव आहे झरतृष्ट. ह्यांनी बरंच मोठा अभ्यास करून एक संप्रदाय केला. जसं खूप वेळेला काही आपल्या भारतातले तथाकथित बुद्धिमान लोक जे आहेत स्वतःला पुरोगामी वगैरे बरंच काय काय म्हणतात, तर त्यांची काही प्रश्न असतात. ते प्रश्न त्यावेळेच्या लोकांना पण पडले होते. म्हणजे कसा प्रश्न आहे बघा, की देव या सृष्टीचा निर्माता आहे, देव सगळंच करतो. आता आपण कॉमन मॅन, सामान्य लोकांकडून ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की मी आजारी पडलो होतो, माझी अवस्था बिकट झाली होती, मी मरणारच होतो, पण मी अमक्या अमक्या देवाचा धावा केला आणि मी हळूहळू त्याच्यातून बचावलो,
आणि मी आज तुमच्यासमोर उभा आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी आपण बऱ्याच लोकांकडून ऐकल्या. म्हणजे बुद्धिवादी मंडळी त्या ठिकाणी प्रश्न विचारतात की जर देव सगळ्याकरता करवित आहे तर तू बरा झाला ते देवामुळं, तो आजारी पडलास ते कोणामुळं, हे प्रश्न त्यावेळेला पण लोकांच्या डोक्यात यायचे. पण त्यावेळेला बुद्धिवादी लोक होते या पद्धतीचे. झरतृष्टाने त्याच्यावरती अतिशय उत्तम उत्तर दिले. त्याचं म्हणणं असं आहे की प्लस मायनस, त्या ठिकाणी तुम्ही बघता की एक बाजू धन असते तेव्हा दुसरी बाजू ऋण असते, डोंगर आहे तर दरी पण आहे. तर ह्या पद्धतीमध्ये त्याचं म्हणणं असं आहे की देव आहे तर त्याप्रमाणे सैतान पण आहे. म्हणजे ह्या कल्पनेतून सैतानाचा जन्म झाला. तुम्ही आजारी पडता ते कशामुळं आजारी पडता, सैतानामुळं. तुम्ही बरे होता ते कशामुळं बरे होता, तर देवामुळं. सैतान आणि देव ह्याच्यात कायम युद्ध चालू, शेवटी विजय देवाचाच होणार आहे असं तो ठामपणे सांगतो. पण ही अशी काहीतरी कल्पना, सैतानाची कल्पना त्याच्यात इंट्रोड्यूस केली गेली. ॲक्च्युली हिंदू धर्म किंवा ज्याला आपण म्हणतो सनातन वैदिक धर्म ह्याच्यात ह्याचं उत्तर सरळ सरळ दिलेलं आहे. तुम्ही आजारी पडलात किंवा जे काही झालं त्याच्यासाठी सैतानाचा काही संबंध नाही, कर्मसिद्धांत आहे आणि आपण केलेल्या कर्माची फळं ही आपल्याला भोगावी लागतात, फक्त ती कालानुरूप बदलत असतात. तर आपण जेव्हा ह्या धार्मिक गोष्टी शिकणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघूया. पण इथं मात्र जे झरतृष्ट या महान माणसाने उत्तर दिलं हे सगळ्यांना तिथं पटलं, त्या बाजूच्या लोकांना. ते बाजू म्हणजे कोणती, तर इकडची. आणि ह्याप्रमाणे मग त्यांनी लोकांना आचार विचार बांधून दिले. त्यांचा जो धर्मग्रंथ आहे त्याचं नाव आहे झेंद अवेस्ता. तर ते काय म्हणतात की धर्मग्रंथाचं नाव अवेस्ता आहे, परंतु तो या स्क्रिप्टमध्ये लिपीमध्ये लिहिलेला आहे ती झेंद आहे, म्हणून त्याला झेंद अवेस्ता असं नाव आहे. आणि पारशी लोकांचा ज्याप्रमाणे दावा आहे त्याप्रमाणे जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय हे झेंद अवेस्ता हे आहे. आता प्रत्येकाला असंच वाटतं आपलाच देव श्रेष्ठ, तर त्याप्रमाणे त्यांना पण असंच वाटतं की जगातल्या प्राचीनतम वाङ्मयांमध्ये, मी इथं शब्दप्रयोग सरळ सरळ करतो, प्राचीनतम वाङ्मयात एक वाङ्मय झेंद अवेस्ता मानू, पण सर्वात प्राचीन फक्त झेंद अवेस्ता आहे असं म्हणणं कठीण, कारण वैदिक कालखंड अजूनही निश्चित झालेला नाही. आणि जोपर्यंत वेदांचा कालखंड निश्चित होत नाही त्यावेळेला मी प्राचीन धर्मग्रंथ कुठचं आहे नक्कीच सांगू शकत नाही. एनी हो, पण या ठिकाणी हा संप्रदाय स्थापन झाला, हळूहळू लोकांचं एकत्रीकरण व्हायला लागलं आणि मग या ठिकाणी एक मोठं साम्राज्य उदयाला आलं. त्याला धर्म हा एक भाग आहे, पण लोकांची क्रियाशीलता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि ही स्थापन केलं ते म्हणजे या घराण्याचं नाव आहे हखामनी घराणं. मीचं नाव लिहून ठेवतो आहे, त्या राजघराण्याचं नाव येतं ते हखामनी. त्या हखामनी राजघराण्याची सत्ता इथं सुरू झाली. हळूहळू त्यांचं जे छोटंसं राज्य आहे या ठिकाणी तयार होणारं हे हळूहळू करत विस्तारत त्यांनी पूर्ण एशिया मायनर व्यापलं. हा जो काही भाग दिसतो याला आज टर्की किंवा तुर्की हे वगैरे असं नाव आहे, तर त्या काळामध्ये त्याला म्हणायचे एशिया मायनर. त्याच्यानंतर अॅनॅटोलिया असं नाव होतं. पुढं काही काळाने ते सेल्जुक तुर्क नावाचे लोक आले होते, त्या तुर्कांनी हा सगळा प्रदेश जिंकला आणि मग याला नाव दिलं गेलं तुर्कस्तान. ते ब्रिटिशांच्या हिशोबात ते टर्की असं नाव येतं, तर ते तुर्की या अर्थाने नाव असलं पाहिजे. तर हा प्रदेश, तर हा आता तुर्की आक्रमणाच्या पूर्वीचा भाग असल्यामुळे याला आपण एशिया मायनर किंवा अॅनॅटोलिया या नावाने ओळखूया. तर इथपर्यंत त्यांचं राज्य जाऊन पोहोचलं. त्याचबरोबर त्यांनी अरेबियन पेनिन्सुला म्हणजे हे जे अरबी द्वीपकल्प आहे हेही आपल्या कब्ज्यामध्ये आणलं होतं. आता एवढे महान लोक आहेत, त्यांनी इकडचा बराच भूखंड आपल्या ताब्यात आणला, मग भारताच्या वाट्याला आले की नाही? उत्तर आहे हो. त्यांचा कोणीतरी तो राजा होता सायरस द ग्रेट नावाचा, त्याच्या काळामध्ये भारतावरती आक्रमण झालं. हे समुद्रातून आले, लक्षात ठेवा, समुद्रातून आक्रमण करणारे ब्रिटिश पहिले नाहीत, हे पारशी लोक आहेत. हे इथून समुद्रातून आले. इथं आपली नदी आहे परमपवित्र नदी, जिच्या नावाने आपल्या देशाचं नाव आहे, ती सिंधू नदी. ही अशी काहीतरी येते आणि इथं समुद्राला मिळते. तर या लोकांनी काय केलं की हे इथून समुद्रातून आले आणि नदीतून आत घुसून परिसर सगळा जिंकला. आणि अशा पद्धतीमध्ये त्यांनी आजचा जो पाकिस्तानचा प्रदेश आहे त्यावेळेला तो भारताचाच होता, तर ह्या प्रदेशात आपलं साम्राज्य निर्माण केलं. म्हणजे आता हकामनी साम्राज्य जे आहे ते पूर्वेला सिंधूपासून ते पश्चिमेला भूमध्य समुद्रापर्यंत असं विस्तृत पसरलं. ह्यानंतर ह्या परिसरातले जे चांगले चांगले योद्धे आहेत, त्यावेळेला इथे चांगले योद्धे होते आणि त्या योद्ध्यांना
त्या हकामनीने आपल्या सैन्यामध्ये भरती करून घेतलं आणि त्यांचाच वापर करत पुढं युरोपवरती आक्रमणं करायला सुरुवात केली. पर्टिक्युलरली ग्रीसवरती हे पारशी साम्राज्याचे आक्रमण ही ग्रीसवरती व्हायला सुरुवात झाली. तोपर्यंत त्यांनी इथून इजिप्त पण जिंकून घेतलं होतं. इजिप्त जिंकल्यामुळे झालं काय, इजिप्तचा उत्तरेकडचा भाग सगळा जिंकला होता. त्यामुळे झालं काय की ह्यांचं साम्राज्य आता आंतरखंडीय साम्राज्य असं झालं. आत्तापर्यंत किती प्रदेश जिंकले तरी ते फक्त आशियामध्ये मर्यादित होते, पण आता ते आफ्रिकेमध्ये गेले. त्याचबरोबर इकडचंही काही प्रदेश त्यांनी जिंकायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यावेळेला युरोप हा वेगळा खंड समजायचे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जगातलं प्रचंड मोठं ज्ञात इतिहासातलं पहिलं साम्राज्य हे पारशी लोकांचं साम्राज्य होतं. अशी साम्राज्य खूप आहेत, परंतु इतिहासात लिहिलेल्या ज्या साम्राज्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचं जे साम्राज्य येतं, प्राचीनतम साम्राज्य येतं, ते येतं पारशी लोकांचं. तर त्याप्रमाणे हे साम्राज्य इथं उभं राहिलं. घराण्याचं नाव सांगितलंच आहे, हकामनी. ते राजे काहीतरी असे असायचे, सायरस, डॅरियस, ही सगळी ग्रीकांनी दिलेली नावं आहेत. खरं त्याचं नाव सायरस कसं असू शकेल, डॅरियस कसं असू शकेल, देशाचं नाव पर्शिया कसं असू शकेल, तर हा सगळा इतिहास जो आहे तो ग्रीकांनी लिहिलेला आहे. पर्टिक्युलरली नाव आठवलं इतिहासकाराचं की सांगतो, तर तो जो इतिहासकार आहे तो त्यांच्या दृष्टीने स्टँडर्ड मानला जातो आणि त्या इतिहासाचा वापर करत ही नावं आपण सगळी घेतो. कदाचित ही नावं वेगळी असते. आता मुंबईमध्ये पारशी लोकांच्या डेअरी जे आहेत त्याच्यावर बरेच ठिकाणी नाव लिहिलेलं दिसतं, दर्युश. हेच मुख्य नाव असलं पाहिजे ज्याचं ह्यांनी दर्युशचं डॅरियस केलं असेल. पू ना ओक नावाचे लेखक आहेत, याच्या आधीच्या व्याख्यानांवरही पण मी त्यांच्याबद्दल सांगितले. ते म्हणतात की हे कदाचित धैर्यश असेल, जे धैर्यशचा अपभ्रंश झाला दर्युश, त्याचा पुढं अपभ्रंश झाला डॅरियस. ते सायरस आहे ते सूर्यश असलं पाहिजे. आता त्यांच्याकडे आणखीन एक नाव सापडतं, तुम्हाला नाव दिल्यानंतर लक्षात येईल. हे इंग्लिशमध्ये झर्सेस लिहितात, एक्स पासून स्पेलिंग चालू करतात. झर्सेस नावाचा राजा होता, अतिशय उदार राजा होता. तो झर्सेस आहे तो पारशी वाङ्मयाप्रमाणे अर्थक्षत्र राजा. आता बघा, अर्थक्षत्र हा उच्चार हे लोक काय करतात, झर्सेस. तो झरतृष्ट, हा झरतृष्ट हा उच्चार करतात झोरास्टर. जेव्हा त्या डायनेस्टीचं नाव सांगितलंय, हकामनी डायनेस्टी, हकामनी राजघराणं, तर ते ग्रीक लोक म्हणतात अकॅमेनिड डायनेस्टी. लक्षात आलं, देर इज नो अकॅमेनिया वगैरे असं काही. मला वाटायचं असं एरियाचं नाव असेल अकॅमेनिया, म्हणून त्याला ते अकॅमेनिड एम्पायर म्हणत असतील, तर तसं नाहीये. त्या घराण्याचं नाव आहे हकामनी घराणं. आता आमचं संस्कृत प्रेम जागं होतं, आपण याच्या आधी पण बघितलं होतं हिंदू शब्द कसा आला, ते किस्सचा ह केला की हिंदू होतो. मग आता पारशी भाषेत जर हे नाव आहे तर मी हे खोडून इथं जर स दिलं तर, आणि मग हे संस्कृतप्रमाणे बरोबर वाटतं, सखामनी घराणं हे असं वाटतं. आणि त्याप्रमाणेच ते आहे, कारण इंग्लिशमध्ये त्या डायनेस्टीच्या नावाचा अर्थ दिलेला आहे फ्रेंड ऑफ माइंड. आता तुम्ही जर इथं सखामनी असं म्हटलं तर सरळ सरळ अर्थ क्लिअर होतोय. आणि या पद्धतीमध्ये ग्रीकांनी ही नावं सगळी करप्ट केलेली आहेत. जी नावं मिळतात त्याप्रमाणे ही अशी नावं असली पाहिजे, सूर्यश, धैर्यश. मग ते लोक हिंदू संस्कृतीच पाळत होते असं म्हटलं पाहिजे. कदाचित मला पटतं पण पूर्वी नाही पटायचं, पण जसं ज्ञान वाढत गेलं आणि नकाशावरती जेव्हा अभ्यास व्हायला लागला तेव्हा जास्तीच कळायला लागलं. उदाहरणार्थ इथं कॅस्पियन समुद्र आहे, या कॅस्पियन समुद्राच्या बाजूला जागा आहे. आधी त्या जागेचं नाव जसंच्या तसं आहे रामसर. आणखी मला काय पुरावा द्यायला पाहिजे? तर त्याप्रमाणे ही कदाचित आपली संस्कृती असली पाहिजे. ते अग्निपूजक आहेत, वैदिक आर्य पण अग्निपूजकच होते. तर अशा बऱ्याच गोष्टी सिमिलॅरिटीच्या, पण अशा रीतीने यांचं मोठं साम्राज्य उभं राहिलं. पुढची सुमारे 250 वर्ष त्यांची ग्रीकांबरोबर लढत चालू होती. त्यांना ग्रीक पूर्णपणे जिंकता आला नाही, पण ग्रीसमध्ये घुसून आत जाऊन लुटालूट करून येणं, त्यांना थ्रेट देणं, ही कामं मात्र पारशी साम्राज्याची चालू होती. लक्षात ठेवा, त्यांच्याबद्दल जी वर्णनं लिहिलेली मिळतात त्याप्रमाणे त्यांच्या घराण्याचं नाव आहे हकामनी, म्हणजे फ्रेंड ऑफ माइंड. ते लोक लोकांना आपला धर्म पालन करून देत होते. जो मगाशी उदार राजा सांगितला अर्थक्षत्र, त्यांनी ती जी ज्यू मंडळी आहेत, आजकाल तुम्ही इस्रायलचे प्रश्न बघितले असतील तर ज्यू लोक, ज्यू धर्म वगैरे माहिती आहे, तर त्या ज्यू लोकांना त्यांचं सगळ्यात मोठं मंदिर जे जेरुसलेममध्ये येतं ते मंदिर बांधण्यासाठी द्रव्य म्हणजे धन उपलब्ध करून दिलं. आणि त्या आधारे जेरुसलेमचं हे प्रचंड मोठं मंदिर हे बांधलं गेलं. ते ज्यू लोक जिथं प्रार्थना करतात त्या जागेला सिनेगॉग म्हणतात. तर त्या सिनेगॉग ही त्या ठिकाणी बांधली गेली.
खरं तर मुसलमान धर्म आणि ज्यू धर्म याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे ज्यू लोक पण नमाज पढतात, ज्यू लोक पण बकरीदसारखे सण साजरे करतात, पण तो आपण भाग नंतर बघूया. आत्ता फक्त लक्षात ठेवा की हे जे पारशी लोक आहेत त्यांनी असं नाही केलं की बाबा आम्ही इथं पारशी आहोत तर तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, ज्यू धर्म सोडून द्या, तर तसं नाही केलं. ज्यू लोक त्यांचा धर्म पाळत होते, भारतामध्ये हिंदू लोक जे आहेत ते त्यांचा धर्म पाळत होते, त्यावेळेला बौद्ध वगैरे धर्मच नव्हते, आणि त्याच्यामुळं जे धर्म अस्तित्वात आहेत भारतातले ते धर्म भारतीय लोक पाळत होते. पण जो पश्चिमेकडचा भारताचा भाग आहे हा सगळा हा अंकित होता पर्शियन लोकांच्या, त्यांना न चुकता खंडणी दिली म्हणजे काम झालं, आणि त्यांच्या काही थोड्या फॉर्म नॉर्म्स ज्या आहेत त्या घेतल्या. उदाहरणार्थ नंतरची स्वारी त्यांची या परदेशातून झाली, त्यांनी इकडचाही भाग जिंकून घेतला. आणि यानंतर इथं एक लिपी सापडते आपल्याला, तिचं नाव आहे खरोष्ट्री लिपी. ही खरोष्ट्री लिपी ही पश्चिम भारतात मोठ्या प्रमाणात वापरली गेलेली लिपी आहे. तर ही इराणी लोकांकडून आपल्याकडं आली, विशेषतः हकामनी साम्राज्य जेव्हा होतं त्यावेळेला ही लिपी आपल्याकडं प्रचलित झाली. ही जशी उर्दू लिहितात तशाच पद्धतीत, आता आपण लिहिताना कसं लिहितो, देवनागरी लिहिताना डावीकडून उजवीकडं, उर्दू लिहिताना उजवीकडून डावीकडं. तर ती जी झरत लिपी आहे आत्ता सांगितलं खरोष्ट्री लिपी, ही उजवीकडून डावीकडं लिहायची पद्धत आहे. तर पर्शियन साम्राज्याचे काही इम्पॅक्ट्स आपल्याला ह्या ठिकाणी आपल्यावरती झालेले दिसत आहेत त्यावेळेला. आता भारतीय लोक हे ग्रीसमध्ये जाणारे पहिले, पण ते स्वयंप्रेरणेनी गेलेले नाही आहेत, ते गेलेले आहेत ते इराणी लोक त्यांना घेऊन गेले म्हणून आहेत, परंतु त्यांच्या युद्ध कौशल्याचा वापर मात्र त्यांनी बरेचदा केला. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल तर ती जी प्रसिद्ध मॅरेथॉन शर्यत आहे, ती मॅरेथॉन शर्यत ही ह्या पारशी लोकांनी ग्रीकांवर केलेल्या आक्रमणामुळे झालेली आहे. की त्या शहरावर हल्ला झाला होता ही खबर पोहोचवायला तो कोण जो खबर पोहोचवणारा होतो तो काहीतरी 45-46 किलोमीटर सुसाट पळत सुटला होता, आणि त्यांनी जाऊन ती खबर तिथं पोहोचवली, त्यामुळं शहर वाचलं वगैरे वगैरे सगळे रेफरन्सेस दिले जातात. आणि मग त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ जी अशा मोठी दौड काढली जाते तिला मॅरेथॉन शर्यत असं म्हटलं जातं. ग्रीकांची ही बाजू खरंच विचारात घेण्यासारखी आहे. एक माणूस पळाला 46 किलोमीटर तर त्याच्या नावाने आज तागायत आमच्याकडे सगळीकडं भारतात पण शर्यती होतात, ग्रीस कुठच्या कुठे आमच्यापासून, पण कुठेतरी आमचा बाणा जागाच होतो. म्हणजे गंमत बघा कशी होती की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरून दिसतले वेढ्यातून सिद्दी जोहरच्या आणि विशाळगडवर जाऊन पोहोचले, गुगल मॅपवर हे अंतर शोधून बघा, हे 50 किलोमीटरपेक्षा जास्ती, बरं तो एक ग्रीक पळाला होता आणि एवढं करून तो रक्ताची उलटी करून मेला होता. इथं आमचे सगळे मावळे सुमारे 600-650 मावळे आहेत, हे शिवाजी महाराजांना घेऊन पळतायत. हे सपाटीवरून नाही पळाले, पन्हाळगडासारखा बलाढ्य उंच किल्ला आहे कोल्हापूरमधला, तो उतरून खालती आले संध्याकाळच्या वेळेला, रात्रीचा चिखल तुडवत पळतायत. ग्रीकांची आमची परिस्थिती वेगळी आहे, मागे सिद्दी जवहरचे लोक आहेत, तो कोण सिद्दी मसूद त्याचं जावई सोडलं आहे, त्यांनी 2000 घोडेस्वार आहेत, आणि तरी ही माणसं पळतायत डोंगर दऱ्या जंगलं तुडवत. बाजीप्रभू देशपांडे त्या पावनखिंडीत थांबले, बाकी सगळे 300 मावळ्यांनिशी शिवाजी महाराज पुढे जात आहेत. बरं एवढंच नाही, पुढे सुरव्यांनी वेढा घालून ठेवला आहे विशाळगडला, तो वेढा फोडायचा आहे. सुरव्यांकडे 3000 सैनिक आहेत, ते ब्रेक करायचा आहे वेढा आणि विशाळगडासारखा उंच किल्ला परत चढून जायचे. हे संध्याकाळी काहीतरी कामाला सुरुवात झाली होती, ती दुपारी 3 वाजेपर्यंत अखंड हे काम चालू होतं, आणि असं करून मावळे जखमी झाले होते, मान्य करावं लागेल शेवटी युद्ध आहेत ती, परंतु असं काही झालं नाही की चला एकदा तर निरोप दिला रक्ताची उलटी केली की माझं काम संपलं, असं काही झालं नाही. उलट तेच मावळे महाराजांबरोबर परत लढाई खेळायला उपलब्ध आहेत. परंतु आपल्याला वाईट वाटतं की आपण एवढ्या मोठ्या घटनेची हवी तशी स्मृती ठेवत नाही. खरं तर महाराष्ट्रात जेव्हा स्पर्धा होते किंवा अख्ख्या भारतात जिथं स्पर्धा होते त्यावेळेला ह्या घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ एका कोणीतरी मध्ये व्हॉट्सअपवरच पोस्ट टाकली होती, पण खरंच विचारात घेण्यासारखी आहे की ह्या घटनेच्या स्मृतिप्रित्यर्थ देशात आपल्या मॅरेथॉन दौड हे नाव नको, त्याच्याऐवजी पावनखिंड दौड असं नाव द्या, ते जास्ती समर्पक ठरेल. तुमचा स्वतःचा अभिमान जो आहे तो जागृत करणारे ह्या गोष्टी आहेत, आणि अशा किती गोष्टी आमच्याकडे आहेत, पण आपल्याला प्रेम असतं ते तिकडच्या घटनांचं. तर एनिवे, यानंतर आपण आता पर्शियन एम्पायरला तिथंच ठेवूया, आपण आता परत एकदा भारतात येऊया. भारतामध्ये आपण बघितलं होतं की आर्यांचं आक्रमण झालं, म्हणजे असं मानतो इतिहासात, आता जे आहे ते मी मागे पण सांगितलं होतं तुम्हाला
की जरी आपण चर्चा दोन्ही बाजूनी केली तरी जे प्रचलित इतिहासात लिहिलेलं आहे ते मला तुम्हाला शिकवणं काम आहे. त्याप्रमाणे आर्यांचं आक्रमण झालं, त्याच्यानंतर आर्यांची पहिली सुरुवातीची जी स्थानिक राज्य आहेत ती जनपदं उभी राहिली होती. यानंतर काही जनपदं एकत्र आली गेली किंवा त्यांचं एकत्रीकरण केलं गेलं आणि त्याला नाव दिलं गेलं महाजनपदं. आणि अशी काहीतरी 16 महाजनपदं ही नोंदीकृत आहेत. विशेषतः बौद्ध वाङ्मय जे मिळतं त्या बौद्ध वाङ्मयामध्ये ह्या सगळ्या नोंदी मिळतात. बौद्ध वाङ्मयाचा संदर्भ का घेतला जातो, कारण प्राचीन लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या जैन वाङ्मय आणि बौद्ध वाङ्मय याच्यावरून इतिहासकार घेतात. आता ह्या ठिकाणी आजचा बिहार, त्यावेळेला त्याचं नाव होतं मगध, आणि मगधचं राजघराणं हे प्रसिद्ध आहे. ज्ञात इतिहासात ही नोंद मिळते त्याप्रमाणे पहिला सम्राट आहे तो आहे हरियांका राजवंशातला सम्राट आहे, त्याचं नाव आहे बिंबिसार. त्याचा मुलगा आहे अजातशत्रू. भगवान गौतम बुद्ध आणि अजातशत्रू हे समकालीन आहे. अजातशत्रूंनी आपल्या वडिलांना उपाशी ठेवून मारलं होतं अशी नोंद. म्हणजे एकटा औरंगजेबच क्रूर आहे अशातल्या गोष्टी नाही, तर तसं सत्ता ही त्यावेळेला जी घराण्याच्या हातात होती तिचं नाव आहे हरियांका राजघराणं. ह्यानंतर ती सेनापती जो होता त्यांचा, त्यांनी कधीतरी बंड केलं, कारण सेनापतीच्या हातात सगळी सेना असते, त्याच्या पाठीशी सेना उभी राहते, ह्याचाच फायदा घेतला गेला. आणि मग तो शिशुनाग ह्या सेनापतीने बंड केलं, तिथून पुढे जे राजघराणं होतं ते शिशुनाग राजघराणं. ह्यानंतर परत हिस्ट्री रिपीट्स, आणि मग इथे नंद घराणं हे राजपदावर आलेलं. त्या रीतीने आता जी सुरुवात मी करतो ह्याच्यात मगधचे सम्राट आहेत नंद, यांची राजधानी जी आहे ती आहे राजगृह, बिहारमध्येच. परंतु ह्यांनी शेजारची राज्य मोठ्या कौशल्याने जिंकत जिंकत आपलं जे महाजनपद आहे त्याचं रूपांतर चक्रवर्ती सम्राटामध्ये केलेलं होतं. म्हणजे त्यांचं राज्य जे आहे ते ह्या ठिकाणी ब्यास नदी येते पंजाबमध्ये, मूळ नाव आहे व्यास नदी. तर त्या व्यास नदीपर्यंत मगधांचं राज्य येऊन पोहोचलं होतं अनेक प्रकारे. म्हणजे आता उदाहरणार्थ अवंतीचं राज्य आहे, अवंती म्हणजे मध्य प्रदेशात येतं, उज्जैनी ही त्यांची राजधानी. त्या अवंतीच्या राज्याबरोबर प्रदीर्घ लढा चालला होता आणि मग शेवटी अवंतीचं राज्य त्यांनी जिंकून घेतलं. कोसल देश म्हणजे हा उत्तर प्रदेशात येतो, त्या कोसलबरोबर अनेकदा युद्ध झाली पण कोसल काही त्याला जिंकता आला नाही. आणि मग अशा वेळेला कोसलच्या राजकन्येबरोबर मगधच्या राजाचा विवाह झाला. पुढे त्या राजाला मूलबाळ नव्हतं, फक्त एकच मुलगी होती, त्याप्रमाणे कोसलचं राज्य जोडलं गेलं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे मगधचं राज्य हे विस्तार पावलं. ब्रिटिश इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे मात्र त्याला मटेरियालिस्टिक अप्रोच हा महत्त्वाचा वाटतो. त्यांचं म्हणणं असं आहे की त्या काळी ब्रॉन्झच्या तलवारी वापरल्या जात होत्या आणि लोह ह्या खनिजाचा शोध लागला होता बिहारमध्ये, म्हणजे जुन्या बिहारात. आज त्याला आपण झारखंड म्हणतो, बिहारचाच भाग आहे. तर त्या झारखंडमध्ये छोटा नागपूरचं पठार येतं, ह्या ठिकाणी लोह खनिजाचे साठे खूप आजही आहेत, म्हणजे त्या काळी किती असतील. आणि त्याच्यातून ह्यांनी लोह खनिजाचं उत्पादन चालू केलं. लोह खनिजामध्ये थोडासा कार्बन मिसळला की त्यापासून तयार होतं ते म्हणजे होतं स्टील, म्हणजे ज्याला आपण पोलाद म्हणतो ते तयार होतं. पोलाद हे अतिशय कठोर असतं, कठीण असतं. ब्रॉन्झची तलवार विरुद्ध पोलादाची तलवार, तर ह्याच्यातली पोलादाची तलवार जास्त ताकदवान आहे. आणि मग ह्यांच्याकडं ब्रॉन्झ होतं आणि म्हणजे शत्रूकडं, पण मगधांकडं मात्र स्टील म्हणजे पोलाद होतं. आणि त्यामुळं मगधांना मोठं राज्य स्थापन करता आलं असा सिद्धांत ब्रिटिशांचा आहे. अर्थात ही गोष्ट किती खरी किती खोटी माहीत नाही, कारण असं जर असतं तर पाकिस्तान विरुद्ध भारत जी काही 2-3 युद्ध झाली आणि थोट्या चकमकी, त्या प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा टेक्नॉलॉजिकली पाकिस्तानची टेक्नॉलॉजी भारतापेक्षा ॲडव्हान्स आहे. उसनी घेतलेली का असेल? म्हणजे उदाहरणार्थ एका युद्धात त्यांनी अमेरिकेकडून सेबरजेट विमानं आणली होती. ती सेबरजेट विमानं म्हणजे ध्वनीपेक्षा जास्त वेगाने जाऊ शकणारी विमानं त्यांना अमेरिकेने दिली होती. अमेरिका म्हणजे USA. आमच्याकडं पहिल्या महायुद्धात दुसऱ्या महायुद्धात वापरलेली कुठलीतरी नॉट नावाची विमानं आहेत, पंखे असतात, ती पंखेवाली विमानं आमच्याकडं होती. असं असून सुद्धा हवाई युद्धात भारताने बाजी मारली होती. त्यांना ते अमेरिकेचा एक कोणीतरी मोठा सेनापती वगैरे होता पॅटन,
त्याच्या नावाने काढलेले रणगाडे लिहिले होते, इनविन्सिबल, अजिंक्य असे रणगाडे असं त्याचं वर्णन केलेलं. ते अजिंक्य रणगाडे घेऊन पाकिस्तानी इकडं आले. आमच्या अब्दुल हमीद नावाच्या एका सैनिकाने, लक्षात घ्या हे आहे कठीण, एका जीपवरती गन माउंट केली होती, रिकॉइललेस गन. जीप विरुद्ध रणगाडा हे युद्धच पॉसिबल नाही आहे, पण अब्दुल हमीद ह्या महान वीरांनी त्या जीपमधून त्या रणगाड्यावरती गोळे मारले, दोन पॅटर्न रणगाडे फोडले. तिसरा रणगाडा फोडत असताना दुर्दैवाने अब्दुल हमीदचा अंत झाला. पण त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली की पॅटर्न टँक हे अजिंक्य नाही आहेत, ते फोडता येत आहेत. आणि ह्या पद्धतीत पाकिस्तानचे आपण रणगाडे फोडले. म्हणजे तुमच्याकडं अतिशय उच्च टेक्नॉलॉजी आहे, तर फक्त टेक्नॉलॉजी तुम्हाला जिंकून देत नाही, ती टेक्नॉलॉजी वापरायला थोडीशी अक्कल पण लागते. तर त्याप्रमाणे त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त पोलाद आहे एवढ्या मुद्द्यावरच ते जिंकलेत असं नाही. त्यांनी अनेक प्रकारे रणनीतीचा वापर करत करत हा विजय प्राप्त करून घेतला. ग्रीसमध्ये अनेक छोटी छोटी राज्य त्यावेळेला होती. जसं इथं ग्रीस आहे, पण मी जरा इथं मोठ्या प्रमाणात काढतो. जे तुम्हाला इथं एक्झॅक्टली दाखवतो भूखंड, हा साधारणतः भाग येतो. हा मॅप आपण इथेच बघूया आपण. तर ह्याच्यात हा जो भाग आहे ह्याला म्हणतात मॅसिडोनिया. हा ग्रीकांचाच भाग आहे. जसं आपल्या भारतामध्ये बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, तसं हे ग्रीसचे भाग आहेत. नाव आहे त्याचं मॅसिडोनिया. अरब लोक याला मक दुनिया म्हणतात, करप्शन ऑफ द वर्ल्ड. तर ते आता मॅसिडोनिया आहे का मक दुनिया आहे मला माहीत नाही, पण अरब लोकांप्रमाणे मक दुनिया आणि यांच्याप्रमाणे मॅसिडोनिया. तर तो मॅसिडोनिया हा वरचा भाग आहे. इथे खालती ही जर मी मॅप काढलाच तर दाखवता येईल की हे असं काहीतरी आहे. आणि झिगझॅग ते तुम्ही जीवशास्त्रामध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा प्रकार बघितला असेल, ते तंतुकणिका त्याच्या आतमध्ये दिसतं, तसे ग्रीकांची ही भूमी आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन तुम्ही गुगल मॅपवर जा, सॅटेलाइट मोड ऑन करायचा त्याचा आणि ग्रीसचा अभ्यास करायचा. तर हे तुम्हाला दिसेल की समुद्र असा आत आतात गेलेला आहे, मधल्या बाजूला पर्वतरांगा आहेत, त्यामुळे ग्रीक लोक म्हणजे दर्यावरती होते. त्यांना बघा, इथून इथं जायचं तर सोपी गोष्ट आहे, बोटीने जाणं जास्त सोपं पडणार आहे. ते ग्रीक लोक दर्यावरती होते, ते धाडसी होते, आणि ग्रीक लोकांनी वर्णन केल्यामुळे जगातील सर्वोत्कृष्ट भूमी ही ग्रीसच आहे. ते प्रत्येकाच्या मान्यावर ह्या गोष्टी असतात. म्हणजे मी मुंबईत राहतो, माझ्या दृष्टीने जगातली सर्वात उत्तम गोष्ट मुंबईच आहे. बघा ना, मुंबईमध्ये कधी माणसं गारठून मेल्याची आज तागायत नोंद नाही. थंडी वाजली, हायपोथर्मिया झाला आणि मुंबईतली माणसं मेली आहेत. तर एवढी थंडी प्रचूर अजून तरी मुंबईमध्ये पडलेली नाही. मुंबईमध्ये उन्हाळा फार तीव्र आहे, पण मुंबईतला उन्हाळा दमट आहे. मी असं म्हणणार नाही, मुंबईमध्ये उष्माघात होऊन माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. फक्त 2022 अशी काहीतरी 23 अशी काहीतरी घटना घडली होती की एका कार्यक्रमाला आलेल्या माणसांमध्ये काही जणांचा मृत्यू झाला, पण तो पाणी न पिल्यामुळं आणि आणखीन काही सुविधेचा अभाव होता वगैरे म्हणतात. नक्की मला कारण त्याची माहीत नाही, परंतु ती घटना नव्या मुंबईतली. मुंबई शहरामध्ये किंवा मुंबई भागाला बघितलं तर सगळ्या बाजूनी पाणीच पाणी. तर त्यामुळं जर योग्य पाणी पिलं गेलं तर मुंबईमध्ये जर असे उष्माघाताचे बळी नाही होत. हां, पावसाळ्यामध्ये 26 जुलै 2005 पाऊस जरा भयानक होता, पण त्यातही माणसं मरण्याचं कारण हे प्रामुख्याने ते मॅनहोल ओपन झाली वगैरे अशा पद्धतीचे अपघाती मृत्यू ही कारणं जरा जास्ती. पण अदरवाईज राहायला किंवा अशा गोष्टींसाठी मुंबईचं वातावरण हा फार चांगलं आहे. मी हेच म्हणणार, आता उद्या आपल्याच पैकी एखादी व्यक्ती नागपूरला राहणारी आहे तर ते सांगणार, बाबा तुमच्या मुंबईत नुसत्या घामाच्या धारा लागतात, आमच्या नागपूरमध्ये बघा उन्हाळा आहे पण कोरडं आहे. प्रत्येकाला आपण जिथं राहतो तिथल्या गोष्टीचा अभिमान असतो, तसं ग्रीकांना होता. त्यांनी त्यांच्या बाबतीत दिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांची हवा ही थंड नाही. लक्षात घ्या, मला मुंबईच्या माणसाला ग्रीस हा हुडहुडी भरवणारा असेल. तापमान हे साधारणतः 0 जवळ जातं तिथं, परंतु मॉस्कोमध्ये जर तुम्ही गेला नागमध्ये तर मॉस्कोमध्ये वगैरे हिवाळा 30° जातो. त्या 30° यांचं वातावरण उबदार म्हणतात ते. हा परत संदर्भाचा प्रश्न आहे, म्हणजे मॉस्कोच्या तुलनेत ग्रीस उबदार आहे, मुंबईच्या तुलनेत तो थंडच, पण त्यांचं वातावरण म्हणजे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. हे भूमध्य समुद्राच्या बाजूला आहे, त्यामुळे वर्षभर तिथं पाऊस असतो.
जंगलं आहेत पण फळफळावळीची झाडं जास्त आहेत. ते तुमच्यासारखे वन्य शॉपर वगैरे तिकडं काही नाही आहेत आणि कोणी सेव टायगर वगैरे काही म्हणत नाही तिकडे, त्यामुळे जंगलं आहेत पण फिरायला मस्त आहेत. दगड मिळतो आमच्या महाराष्ट्रात पण मिळतो की दगड भरपूर आहे, पण आमचं काय राकट देशात कणखर देशात दगडांच्या देशात आमच्याकडे मिळतो तो बेसॉल्ट रॉक काळा कुट्ट दगड आहे, ह्यांच्याकडे मिळतो तो मार्बल पांढरा गुलाबी मस्तपैकी मार्बल मिळतात. त्यामुळं ग्रीकांमध्ये मार्बल असल्यामुळं आता बघा मला अजून ही गोष्ट पटत नाही, लोक कलाकार आहेत म्हणून मार्बलवर कलाकारी त्यांनी केली, पण मटेरियलिस्टिक वर्ल्ड सांगतं की तिथं मार्बल असल्यामुळं त्यांच्याकडे कलाकारी जास्ती झाली. तर तसं काही नाही, काळ्या दगडामध्ये पण चांगल्या चांगल्या लेण्या आहेत. जगातलं सर्वोत्कृष्ट शिल्प जर बघितलं तर म्हणजे कैलास लेणं हे काळ्या दगडात करूनच काढलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने मटेरियलिस्टिक अप्रोच हा काही तेवढा पटणारा नाही, वन ऑफ द रिझन असं म्हणता येतं. फळफळावळ भरपूर होती त्यामुळे लोक खाऊन पिऊन तृप्त होते, खाऊन पण तृप्त होते पिऊन पण होते, कारण फळं खूप उरायची. मग त्यापासून वाईन बनवायची कला आहे, वाईन म्हणजे जगभर डिमांड असणारी गोष्ट, म्हणजे एक्सपोर्ट ट्रेड पण त्यांचा चांगला होता. आणि अशा रीतीने ग्रीस हा एक समृद्ध देश होता. पण त्यांच्याकडचा मोठा इश्यू काय होता तर त्यांची नगर राज्य होती, प्रत्यक्ष लोकशाही त्यांच्याकडे चालायची. बघा आपल्याकडे पण लोकशाही आहे भारतात, पण भारतामध्ये प्रत्यक्ष लोकशाही नाही, डायरेक्ट डेमोक्रसी हा प्रकार नाही. मी माझ्या ज्या ठिकाणी मी राहतो तिथल्या आमदाराला मी निवडून देतो, माझा जो आमदार आहे तो मुख्यमंत्र्याची निवड करणार आहे, म्हणजे ही इनडायरेक्ट डेमोक्रसी. मुख्यमंत्रीपदी कोण बसणार आहे, आता महाराष्ट्रात परत कधीतरी निवडणुका होतील, निवडणुका होताना मी मुख्यमंत्रीपदासाठी वोटिंग करतो का या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. मी फक्त माझा प्रतिनिधी तिथं पाठवणार आहे, तो माझा प्रतिनिधी कोणाला ठरवायचा त्याला मुख्यमंत्री ठरवणार आहे. पंतप्रधानपदी कोण बसणार आहे त्याचं उत्तर माझ्या हातात नाही, माझं फक्त आहे प्रतिनिधी पाठवणं. मग माझा प्रतिनिधी जो आहे तो ठरवेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान असेल. याला म्हणतो आपण इनडायरेक्ट डेमोक्रसी. जेव्हा ग्रीकांमध्ये तसं नव्हतं, नगर राज्य असल्यामुळं डायरेक्ट प्रत्यक्ष लोकशाही होती, कारण त्यांचा आकार छोटा होता, सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे एकत्र बसून डिसिजन घेणं वगैरे असे प्रकार असायचे. प्रत्येक नगर राज्याची काही वैशिष्ट्ये आहेत, ते स्मिरना स्पार्टा अथेन्स अशी वेगवेगळी नगरराज्य ही त्यांच्याकडे होती. त्यामुळं व्हायचं काय, ह्या नगर राज्यांवरती पर्शियाचे लोक अटॅक करायचे, पर्शियाची आर्मी बट नॅचरल संख्येने जास्ती होती, ते सम्राट होते आणि अशा वेळेला हे लोक हरत होते. आता अशा वेळेला हा जो भाग आहे मॅसिडोनिया किंवा मग दुनिया, त्या मॅसिडोनियाचा जो राजा होता त्याचं नाव आहे राजा फिलिप, ते फिलिपस असं म्हणतात. तो जो फिलिपस राजा होता त्यांनी चांगली सैनिक विद्या घेतली, त्यांनी सैनिक जमा केले आणि त्यांनी पहिलं काम केलं ते म्हणजे ही जी फुटकळ छोटी छोटी राज्य आहेत ही सगळी राज्य जिंकून एकसंघ ग्रीस तयार केला. हे एकत्रीकरण हे खूप महत्वाचं असतं. हे एकत्रीकरण राजा फिलिपस या महान सम्राटांनी त्यांच्यासाठी केलं. ह्यानंतर त्याला मुलगा आहे, नावात काय असलं तरी बरेच जण त्याच्यावरच वाद घालतात. आपण त्याचं नाव ग्रीक भाषेप्रमाणे अलेक्झांड्रस आहे, इंग्लिशमध्ये त्याला अलेक्झांडर म्हणतो आणि अरब लोक त्याला सिकंदर म्हणतात, पर्शियन लोक त्याला इश्कंदर म्हणतात आणि काही भारतीय वाङ्मयात त्याचं नाव अलेक्झांडर असं म्हणतं. पण संभाव्यता ते म्हणतात की सिकंदर हेच नाव त्याचं बरोबर असलं पाहिजे. याचं कारण असं आहे की ते इंग्लिश लोक जसं लिहितात तसं ग्रीक लोक लिहित नाहीत, त्यांच्याकडे लिहायची पद्धत काहीतरी वेगळी आहे. म्हणजे ALEX हे अलेक्स न वाचता सी वाचायची पद्धत आहे. जसं तुम्ही ते चिनी लोकांचं पण वाचाल, ते लिहिताना काहीतरी वेगळं लिहितात, बोलताना वेगळंच बोलतात. शाओमी वगैरे असले काय प्रकार जे आहेत त्यांचे, किंवा त्यांची स्पेलिंग बघितलं तर एक्स लिहितात पण लिहिताना तो स आणि शोच्या मधला उच्चार काहीतरी करायचा. तर तसं काहीतरी सिकंदर हे नाव जरा जास्ती बरोबर वाटतं, तर व्हॉटएव्हर आपण त्याला आता सिकंदर म्हणूया. तर तो अलेक्झांडर किंवा सिकंदर ह्याला त्यांनी शिकायसाठी पाठवलं एका महान माणसाकडं, त्याचं नाव आहे ॲरिस्टॉटल. भारतीय भाषेत त्याला अरस्तू असं म्हणतात, तर तो अरस्तू किंवा ॲरिस्टॉटल त्याच्याकडे पाठवलं. ॲरिस्टॉटल महान का, तर त्याचा गुरु त्याच्यापेक्षा महान, त्याचं नाव आहे प्लेटो. ह्या प्लेटोनी शून्यवाद हा कन्सेप्ट काहीतरी आणला होता, तुम्ही काहीही करा शेवटी शून्यच आहे. ह्या पद्धतीत त्यांनी काहीतरी शून्यवाद
हा कन्सेप्ट प्लेटोनी आणला होता. प्लेटो महान का, तर त्याचा गुरु महान आहे, त्याचं नाव आहे सॉक्रेटस. आय होप सॉक्रेटस हे नाव तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. तर ही अशी शिष्य परंपरा आहे, तो सॉक्रेटसचा शिष्य प्लेटो, प्लेटोचा शिष्य ॲरिस्टॉटल, ॲरिस्टॉटलकडे गेला आहे अलेक्झांडर शिकायला, आणि मग या ॲरिस्टॉटलने अलेक्झांडरचं व्यवस्थित ब्रेनवॉश करून पूर्ण त्याला तयार केलं. त्यांनी जे काही त्याला विद्या दिली त्याचा सारांश हा आहे की जग हे दोन गटात विभागले. एक आहे ते म्हणजे ग्रीक लोक. ग्रीक लोक कसे आहेत तर मानवतेच्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ग्रीकांकडे, जगातले उत्तम विद्या, उत्तम गणित, उत्तम भूमिती, आकडेमोडी त्यांना भरपूर चांगलं जमतं. विज्ञानात त्यांना गती आहे, खगोलशास्त्रात गती आहे, टॉलेमी वगैरे असले त्यांचे महान तत्ववेत्ते आहेत. आणि मग जे आकाशाचे तीन लेअर आहेत वगैरे अशा थेअऱ्या मांडणाऱ्या, खगोलशास्त्राची व्याख्यानं काढून बघा त्याच्यात हे सगळं दिलेलं आहे. तर त्यामुळं ग्रीक लोक म्हणजे जगातले सर्वोत्तम आहे. नॉन ग्रीक कसे आहेत, फालतो ते अनसिव्हिलाइज, ह्या कॅटेगरीतले जंगली वगैरे लोक आहेत. सिकंदराला काय काम करायचे, तर हे जे नॉन ग्रीक्स आहेत त्या सगळ्यांना जिंकून घ्यायचं, म्हणजे ग्रीकेतर लोकांना जिंकून घ्यायचं आणि त्यांना ग्रीकांप्रमाणे बनवायचं. मी तर मुद्दाम सुसंस्कृत हा शब्द वापरलेला नाही आहे, सुग्रीक म्हणायला हरकत नाही, तर त्याप्रमाणे बनवायचं असं काहीतरी त्यांना सांगितलं. थोड्याफार फरकाने तुम्हाला लक्षात येईल की हीच थिअरी ही सगळेजण वापरतात. इस्लामप्रमाणे जग हे दोन गटात विभागलेलं आहे, दार उल हरब आणि दार उल इस्लाम. थिअरी अशीच आहे. ब्रिटिशांनी तर थिअरीचं प्रॅक्टिकलच करून दाखवलं, त्यांनी आम्हाला जिंकलं. मी आज कपडे घालतो ते त्यांच्याप्रमाणे, माझं वागणं बोलणं सगळं आहे, आमची राज्य यंत्रणा आहे. पण त्यांच्याकडे काय आहे, हाऊस ऑफ कॉमन्स, आमची आहे लोकसभा, हाऊस ऑफ लॉर्ड्स, राज्यसभा. किती गोष्टी आहेत. तुमच्या लक्षात येईल की इंग्रजांनी पण हेच तंत्रज्ञान वापरलेलं आहे की आम्हाला इंग्रजांप्रमाणे बनवायचं. तर ह्या पद्धतीमध्ये आता अलेक्झांडरने ही जबाबदारी घेतली. सगळ्यात पहिला अडथळा होता ते म्हणजे अलेक्झांडर सम्राट बनणं आवश्यक होतं, परंतु बाप तरुण व्यवस्थित असल्यामुळं जोपर्यंत फिलिपस आहे तोपर्यंत अलेक्झांडर हे काम करू शकत नाही. आणि मग असं म्हणतात की अलेक्झांडरच्या गोष्टीमुळं फिलिपसची हत्या झाली, खून झाला. पण याच्यासाठी निश्चित ठोस असे पुरावे नाहीत. असे पुरावे ठेवून कोणी कामच करत नाही. म्हणजे दारू प्यालेला घोडा अलेक्झांडर सॉरी त्या फिलिपसच्या छावणीत घुसला आणि त्याने फिलिपसला तुडवून मारला, ते असं काहीतरी त्याच्याबद्दल बोललं जातं. सो एनिवे, पण फिलिपसचा मृत्यू झाल्यानंतर सत्ता हातात आली ती अलेक्झांडरच्या. अलेक्झांडर आता पुढचा सम्राट म्हणून पुढं घोषित केला गेला ग्रीकांचा. अलेक्झांडरनी पहिली टास्क जी हातात घेतली करायची ती म्हणजे जे जंगली लोक त्यांच्यावर अटॅक करायला यायचे, असं मगाशी म्हटलं, ते जंगली लोक म्हणजे इकडे युक्रेन वगैरे हा जो परिसर आहे तिथं गवताळ प्रदेश आहे, स्टेप्स म्हणतात. तर त्या गवताळ प्रदेशात हे लोक राहत होते, त्याचं नाव आहे शक लोक. आपण त्यांना शक म्हणतो, त्यांच्या लिटरेचरमध्ये त्यांना सिथियन असं नाव. आता ह्या सिथियन लोकांनी ग्रीसला वारंवार लुटलं होतं. ते इकडून यायचे, हल्ला करायचे, ग्रीसचे लोक बेसावर असताना हल्ला व्हायचा, लुटालूट केली जायची आणि ते लोक परत निघून जायचे. काही वेळेला हे जे बाहेरून येणारे जे आक्रमक आहेत यांच्यासाठी बार्बेरियन असाही शब्द वापरलेला आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की हे जे जंगली टोळीवाले लोक असायचे ते युद्ध करताना भरपूर आरडाओरडा करायचे, तर हे भुंकल्यासारखं वाटायचं. आणि मग बार्किंग पीपल या अर्थाने बार्बेरियन हे नाव दिलेलं असतं. तर जसे हे सिथियन लोक अटॅक करायला यायचे, ते लुटालूट करायचे, अलेक्झांडरनी सगळ्यात पहिलं टार्गेट सिथियन लोकांनाच केलं आणि भली मोठी आर्मी घेऊन तो इकडं सिथियन लोकांवरती चालून गेलं. सिथियन लोक युद्धासाठी तयारच नव्हते. त्याचा मोठा फायदा अलेक्झांडरला मिळाला आणि त्यांनी बघता बघता सिथियन लोकांना हरवलं. सुमारे 40,000 सिथियन लोकांना अलेक्झांडरनी जिवंत पकडलं. त्या काळच्या परंपरेनुसार त्यांना तो गुलाम म्हणून आणू शकला असतो. तुम्हाला माहिती असेल तर ग्रीस, इटली, इजिप्त या ठिकाणी जी प्रचंड मोठाली बांधकामं जी दिसतात दगडाची वगैरे केलेली, ती सगळी गुलामांद्वारे करून घेतलेली आहेत. त्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे लेबर, ही कॉस्ट जी आहे ती गुलामांद्वारे भरली जाते. तर ह्या पद्धतीत अलेक्झांडर हे काम करू शकला असता, पण ही सामान्य पद्धत होती त्यावेळची. अलेक्झांडरने वेगळीच पद्धत वापरली, ती म्हणजे ह्या
जे काही 40,000 सिथियन पकडले होते त्यांचे नाक आणि कानच कापून टाकले आणि त्यांना सोडून दिलं. पण म्हणजे जेव्हा बिन नाक आणि बिन कानाचा माणूस तिकडच्या प्रदेशात दिसेल तेव्हा लक्षात येणार की हे कोणी केलंय काम, अलेक्झांडरने. म्हणजे ग्रीसवरती जायचं नाही, ग्रीकांकडे गेलात तर ग्रीक लोक येऊन तुमची परत अशीच वाटलं होती. पण तोपर्यंत इकडं गोंधळ उडला होता. अलेक्झांडर साम्राज्यात नाही म्हटल्यावर जे छोटे छोटे जे राज्य होती त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य डिक्लेअर करून टाकलं होतं. म्हणजे अलेक्झांडरला आल्यावर वडिलांचं काम परत करावं लागलं. त्यांनी परत एकदा सगळा ग्रीस जिंकून घेतलं आणि मग लोकांना सांगितलं, अरे आपापसात भांडण्यासाठी आपला जन्म नाही आहे, आपल्याला जगावर राज्य करायचं. आणि त्या पद्धतीत त्यांनी सैन्य गोळा केलं. आणि इथं आपण बघितलं होतं, इथं ती सी ऑफ मर्मरा वगैरे काय म्हणतात ते क्रॉस करून तो अॅनाटोलियामध्ये आला. इथपर्यंत पर्शियन साम्राज्य, पर्शियाचा सम्राट आहे त्याचं नाव आहे डायरियस तिसरा, प्रचंड मोठं साम्राज्य आहे, त्याच्यावर अलेक्झांडरने हल्ला केला. हे खरंच धाडस मानलं पाहिजे. आणि मग तीन युद्धात त्यांनी डॅरियसला संपवला. सिकंदराचं सैन्य अंदाजे 40,000 होतं असं म्हणतात. काही ठिकाणी ह्याचा रेफरन्स आहे ते 1.5 लाखापर्यंत होतं असाही रेफरन्स मिळतो. कदाचित असं असेल की वॉरियर जे आहेत, योद्धे जे आहेत ते 40,000 असतील, पण त्यांना सहकार्य करणारे जे लोकं लागतात सगळे त्यांची संख्या धरून ते कदाचित 1 लाखापेक्षा जास्ती असावं, पण निश्चित आकडे आपल्याला मिळत नाही. तर यामध्ये तो जो ग्रीकांचा जो इतिहासकार आहे त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला जास्ती करून भिस्त ही ठेवावी लागते ह्या सगळ्या माहिती मिळवण्यासाठी. आणि मग अलेक्झांडरनी असं म्हणतात की डायरियसचा खून करवून घेतला. आणि पुढं ज्या हस्तकाचा वापर करून खून झाला त्यालाही त्यांनी शिक्षा दिली. हे पर्शियन साम्राज्याची राजधानी होती पर्सेपोलिस. मी या ठिकाणी दाखवतो, इथं कुठंतरी ते शहर आहे. असं म्हणतात जगातलं सर्वोत्तम शहर हे पर्सेपोलिस होतं. त्या पर्सेपोलिसवर अलेक्झांडर येऊन पोहोचलं. 250 वर्ष इजिप्तचे लोक ग्रीकांवरती अटॅक करत होते. त्या ग्रीकांकडून घेतलेल्या विविध मूर्ती किंवा काय काय सगळं पर्सेपोलिसमध्ये मानाने ठेवलेलं होतं. अलेक्झांडरनी ते सगळं परत ग्रीसमध्ये पाठवलं. पर फक्त एवढंच नाही, त्यांनी पर्सेपोलिस संपूर्ण उद्ध्वस्त केलं. शत्रूचा बदला असाच घ्यायचा असतो. 250 वर्ष जेव्हा तुम्ही आमच्यावरती हल्ले करताय, 250 वर्ष तुम्ही आम्हाला त्रास देताय, त्यावेळेला आम्ही आल्यावर काय करू शकतो हे तुम्हाला दाखवून देतो. जेव्हा भारत स्वतंत्र झाला इंग्रजांपासून, 150 वर्ष राज्य इंग्रजांनी आमच्यावर केलं, तुम सगळा गुलाम लोक ही वाक्य ऐकली आम्ही, सुवर के बच्चो हे शब्द ऐकले, पण ते गेल्यानंतर आम्ही त्यांची भाषा प्राणपणाने जपतो. त्यांनी ज्या ज्या इमारती उभ्या केल्या तिथे तो इंग्लंडचा राजा काय म्हणे, आला समुद्रातून जमिनीवर आला, त्याने आराम केला, त्या प्रत्यर्थ उभं राहिलं गेट वे ऑफ इंडिया मानाने उभं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नाव फक्त आम्ही दिलं. मूळ रचना गॉथिक शैलीतली आहे. गॉथिक याचा अर्थ रानटी, जंगली. ब्रिटिशांनी त्यांच्या साम्राज्यासाठी गॉथिक शैली ठरवली होती, पण आम्ही तिला कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आमच्या डोक्यावर तो मिरवून ठेवतो. ह्याला म्हणतात स्वत, ह्याला म्हणतात काय म्हणतात त्याला, ते स्वदेशाबद्दल असणारं प्रेम जे अलेक्झांडरनी दाखवलं. आणि त्यांनी 250 वर्ष दिल्या जाणाऱ्या त्रासाचा पुरेपूर बदला पर्सेपोलिस जिंकल्यावर घेतला. आज तुम्ही जगाच्या नकाशावरे शोधून बघा, पर्सेपोलिस हे शहर सापडणार नाही. एखाद्याला नेस्त नाभूत, संस्कृत अरबी भाषेतला शब्द आहे भूत, भूत म्हणजे मूर्ती, नाभूत मूर्ती नाही ठेवायची, त्याला काहीच ठेवायचं नाही शिल्लक, ह्या अर्थाने त्यांनी पर्सेपोलिस संपवलं. ज्या वेळेला अलेक्झांडरने हे सगळे उद्योग केले यानंतर हळूहळू त्यांनी कॉन्सोलिडेशन ऑफ एम्पायर म्हणजे साम्राज्याचं एकीकरण केलं. पर्शियन साम्राज्य आता अलेक्झांडरचं राज्य व्हायला लागलं. अलेक्झांडर हा सम्राट म्हणून ओळखला जायला लागला. पण तो तेवढा थांबला नाही, त्यांनी बॅबिलॉन, त्याच्यानंतर पुढं जात जात इजिप्तमध्ये गेला, जाता जाता इस्रायल जिंकला,
हळूहळू सगळे प्रदेश जिंकत जिंकत तो इजिप्तमध्ये जाऊन पोहोचला. इजिप्तचं राज्यही त्याने जिंकून घेतलं. इजिप्तचा आता त्यांच्याकडे ते पद्धती त्याला ओरॅटर म्हणतात. ओरॅटर म्हणजे सर्वोच्च धर्मगुरू त्यांचा. त्याला सांगितलं की तू मला झ्यूस, झ्यूस म्हणजे तो त्यांचा देव ग्रीक लोकांचा, तो संस्कृत शब्द आहे द्यू, त्याच्यापासूनच बहुतेक हे रूप तयार झालं असं म्हणतात. तर तो झ्यूस ह्याचा मी मुलगा आहे असं डिक्लेअर कर. आणि त्याप्रमाणे जो इजिप्तचा सर्वोच्च धर्मगुरू होता त्याने अलेक्झांडरला झ्यूसचा मुलगा म्हणजे देवाचा मुलगा असं डिक्लेअर केलं. ह्यानंतर अलेक्झांडर हा इजिप्तमध्ये काही काळ राहिला. त्याच्यानंतर त्यांनी परत एकदा सिथियामध्ये अटॅक केला, युक्रेनच्या बाजूने, कॉकेशस पर्वताच्या बाजूने. इथे एक जो शक राजा होता तो ह्याला नडला, कारण त्याच्या तिकडे पर्वतरांग आहेत, उंच उंच पर्वत आहेत हे सगळे, त्याचा किल्ला पण उंचावर होता. त्यांनी सरळ सांगितलं, अलेक्झांडर तुझ्या सैनिकांना जर पंख असतील तरच तू माझ्यावर यायचा विचार कर, कारण आमच्याकडे धनुर्धारी लोक आहेत. आता सिथियन लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते लोक एक्सपर्ट वॉरियर, ते धनुष्यबाणवाले जे असतात ते धनुर्विद्येतले ते बाप होते. अलेक्झांडरने काय केलं तर सोन्याची कडी तयार केली आणि जे 500 सैनिक पहिले किल्ल्यात घुसतील त्यांना सोन्याचं कडं देऊन गौरव करणार. आणि या पद्धतीत केलं. रात्रीतच अलेक्झांडरचे सैनिक किल्ल्यात घुसले, किल्ला जिंकला. ही जी युद्ध झाली सिथियन लोकांबरोबर त्याच्यात अलेक्झांडरनी 30,000 सिथियन लोकांना जिवंत पकडलं. पण आता अलेक्झांडर पण थोडा माणसाळला, जसा भारताकडे यायला लागलाय तसा हळूहळू बदल झालाय. त्यांनी या 30,000 लोकांचे नाककान कापले नाहीत, हात तोडले नाहीत. पण त्यांना सांगितलं, तुम्ही वॉरियर तर आहातच पण तुम्हाला चांगल्या ट्रेनिंगची गरज आहे. आणि ट्रेनिंग देण्यासाठी म्हणून त्यांना ग्रीसला पाठवून दिलं. आता तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या मुंबईमध्ये रेल्वेमध्ये बऱ्याच ठिकाणी हे स्टिकर्स असतात. त्यांच्यावर रेल्वे प्रशासन कारवाई करतं का नाही करत मला काही त्याच्याबद्दल माहीत नाही, पण मुंबईच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये बऱ्याच त्या बाबा बंगाल्यांचा सुळसुळाट असतो आणि त्यांची एकच टॅगलाईन असते. कुणी काढली आहे टॅगलाईन माहीत नाही, पण चाहे भटको इधर उधर का मोगा इधर ही अशी काहीतरी त्यांची टॅगलाईन असते. हा नियम जगातल्या ऑलमोस्ट ऑल आक्रमकांना लागू, चाहे भटको इधर उधर का मोगा इधर. कारण इथं कितीही फिरला, इजिप्तमध्ये गेला, सिथियात गेला, इकडून तिकडून फिरला, तरी जोपर्यंत तो वॉरियर भारतावर येत नाही तोपर्यंत तो स्वतःला काहीतरी अचीव केलं असं मानत. आणि त्याप्रमाणे अलेक्झांडरने आता ठरवलं भारतावर आक्रमण करायचं. परंतु तो अजूनही पर्शियामध्येच आहे. आणि अशा वेळेला एका सैनिकाने भीत त्याला विचारलं की मला मारणार नसशील तर मला एक गोष्ट तुला मागायची. काय? मला घरी परत जायचं, मला कंटाळा आला. 15 वर्ष होऊन गेले, आपण नुसते फिरतोय, हे सगळे वाळवंट आहेत, नुसती वाळवंट जिंकत जिंकत चाललोय आपण, मला कंटाळा आला ह्या सगळ्याचं, मला घरी परत जायचं. अलेक्झांडरने विचारलं, मी कोणालाच मारणार नाही, कोणाकोणाला घरी जायचं. आणि त्याप्रमाणे बरेच सैनिक म्हणाले, आम्हाला घरी जायची इच्छा. अलेक्झांडरने ताबडतोब त्याच्या खजिनदाराला सांगितलं, ह्यांना नेता येईल तेवढं सोनं घेऊन जाऊ दे, परत सगळ्यांना घरी पाठवून दिलं. का? त्याची आयडिया बरोबर आहे. अनेक युद्ध तो खेळतोय, प्रत्येक युद्ध जिंकल्यानंतर तो लोकांकडून खंडणी घेतोय किंवा लुटालूट करत आहेत त्याचे सैनिक. प्रचंड सोनं त्यांनी जमा केलेलं आहे. जर एखादं युद्ध तो हरला तर अनायसे शत्रूच्या हातात सगळं पडेल, त्यापेक्षा हे लोक घेऊन जात आहेत तेवढं सोनं आपल्या देशात तर जाऊन पोचेल. आणि याप्रमाणे जे सैनिक घरी जाऊ इच्छित होते त्यांनी आपापल्या बरोबर सोनं हे सगळं घेऊन गेलेलं. परिणाम व्हायचा तोच झाला. हे लोक ग्रीसमध्ये पोचले, अलेक्झांडर थांबू नये. लक्षात घ्या, साधारणतः हे अंतर 6 महिन्याचं आहे त्यावेळेला. आणि एवढं जड जर माणूस जाणार असेल सोनं घेऊन तर 6 महिन्यापेक्षा जास्ती वेळ. त्याप्रमाणे अलेक्झांडर इथंच मुक्काम टाकू नये. प्रत्यक्षात ही जी ग्रीक सैनिक जी माणसं पोचली ग्रीसमध्ये, त्यांनी तर ॲडव्हर्टाईजच केली, एवढं सोनं कुठून आणलं, अलेक्झांडर बरोबर गेल्यामुळं मिळालं. आणि त्यामुळं ग्रीसमधून ताज्या दमाची माणसं सगळी आता यायला लागली अलेक्झांडरचं सैन्य जॉईन करायसाठी. आणि त्या पद्धतीत अलेक्झांडरनी आपली आर्मी रिफ्रेश करून घेतली. बरं, एवढ्यावरच थांबला नाही, ते 30,000 शक लोक जे पकडून नेले होते त्यांचंही ट्रेनिंग झालं होतं, ती पण मंडळी सगळी आली.
आणि अशी सगळी जय्यत तयारी करून अलेक्झांडर आता भारतावर येण्यासाठी सज्ज होतं. त्यावेळेला भारताची स्थिती काय? तर पश्चिमेकडचा जो भारत आहे, इथं हखामनींचं राज्य होतं पण ते नॉमिनल होतं. इथे एकही स्ट्रॉंग प्रबळ असं महाजनपद नव्हतं. अनेक तुकडे 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 या ठिकाणी होते. हे एकमेकात भांडणं हे त्यांचं कामच होतं. पण इकडच्या भारतात मात्र प्रबळ असं महाजनपद होतं, त्याचं नाव आहे मगध. बियास नदीपासून पुढं ही मगध या महाजनपदाची सत्ता होती. आणि अशा वेळेला भारत हा अलेक्झांडरचं आक्रमण घ्यायला सिद्ध होत होता का? मग अलेक्झांडरला भारतात काय यायचं होतं? त्याच्या गुरुंनी त्याला अर्धवट नकाशा दिला होता. तो नकाशा असा होता की त्याच्या दक्षिण भारताचा भागच नव्हता आणि इथं कुठेतरी भारत संपला, म्हणजे जग संपलं. म्हणजे अलेक्झांडरचं टार्गेट आता तो इथपर्यंत आलाय, अफगाणिस्तान पार करायचं आणि ह्या टोकापर्यंत यायचं की जग जिंकलं, ही अशी काहीतरी कल्पना त्याची होती. त्यावेळेच्या लोकांकडं पृथ्वीचे पूर्ण नकाशे अस्तित्वात नव्हते. आणि बरोबर आहे, पृथ्वी सपाट्या वगैरे असे दिव्य ज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे हे प्रश्नच नाही की तो मॅप मिळाला तेवढ्याच मॅपप्रमाणे तो येणार, त्याप्रमाणे भारत जिंकणार होता. नक्की ह्या गोष्टी काय काय आहेत आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.